जिल्हा रुग्णालयात मॉड्युलर आयसीयू वाड्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. नंदुरबार जिल्हा रुग्णालयात मॉड्युलर आयसीयू वाडा तयार करण्यात आला आहे. या आयसीयूमुळे सातपुड्याच्या दुर्गम भागातील प्रसूतीसाठी आलेल्या मातांना सर्वाधिक फायदा होणार आहे. आपल्याला चांगला उपचार मिळावा यासाठी मुंबई पुणे नाशिक या ठिकाणी मोठ्या रुग्णालयात जावे लागत होते, मात्र नंदुरबार जिल्हा रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या मॉड्युलर आयसीयूमुळे आता कुठेही जाण्याची गरज नाही. राज्यात कुठलाही सरकारी रुग्णालयात इतक्या चांगल्या सोयी नसतील इतक्या चांगल्या सोयी या मॉड्युलर आयसीयूमध्ये देण्यात आलेल्या आहेत. नंदुरबार जिल्ह्यात आरोग्याच्या मोठ्या समस्या आहेत. या समस्या कमी करण्यासाठी कमी खर्चात असे सुसज्ज 20 खाटांचे मॉड्युलर आयसीयू तयार करण्यात आले आहे अशी माहिती पालकमंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी दिली. एव्हिन्यूज संतोष कासोदे, उत्तर महाराष्ट्र हेड, नंदुरबार. आपण नंदुरबार जिल्हा रुग्णालयामध्ये मॉड्युलर NICU आणि NCU यांचं या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. एक सुंदर असं वार्ड या ठिकाणी तयार केलेलं आहे. मॉड्युलर असल्यामुळे सर्व व्यवस्था त्या ठिकाणी एकदम चांगल्या प्रकारे आहे आणि अशा प्रकारची व्यवस्था कुठल्याही सरकारी दवाखान्यामध्ये असणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आणि दोन्ही 20-20 खाटांचे ते ICU आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मालन्यूट्रिशनचे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यामध्ये सिकल सेलचे प्रॉब्लेम आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या NICU पेशंट येत असतात. पूर्वी आमच्याकडे NICU नव्हती किंवा पेशंट जेव्हा यायचे ते पेशंट सर्व आम्ही कॅज्युअल्टीमध्ये ठेवत होतो, ठेवायची व्यवस्था नव्हती. कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला व्हेंटिलेटर्स दिले, त्यावेळेला ते व्हेंटिलेटरचा पण आम्ही वापर केला. परंतु त्याच्यानंतर एक गोष्ट आमच्या लक्षात आली की मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा मालन्यूट्रिशनचे बेबीज येतात किंवा सिकल सेलचे थॅलेसिमिया वगैरे जे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये आहे त्याचे रुग्ण येतात तेव्हा त्यांना ठेवण्यासाठी आम्हाला बऱ्याच अडचणी निर्माण व्हायच्या आणि म्हणून इथल्या सिव्हिल सर्जन साहेब असतील, त्यांचे सहकारी असतील, त्यांनी जो केंद्र सरकारनं राज्य सरकारनं निधी दिला, DPTCने पैसा दिला, त्याच्यामधून हे दोन्ही युनिट या ठिकाणी चांगल्या रीतीने उभे केलेले आहे. त्यामुळे मला वाटतं की या पुढच्या काळामध्ये येणाऱ्या पेशंटना या ठिकाणी त्याची सोय होऊ शकेल. हे मॉड्युलर बनवायच्या अगोदर या ठिकाणी आम्ही NCU तयार केल्या होत्या, त्याचबरोबर CCU पण तयार केलेले होते, तर त्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ट्रीटमेंट केले. तशाही परिस्थिती मॉड्युलर ह्या NCU व्हायच्या अगोदर या ठिकाणी आपण जवळजवळ 3-3.5 हजार बाळांचं पण आपण या ठिकाणी ट्रीटमेंट केलेली आणि चांगल्या रीतीने ट्रीटमेंट केलेली आहे. आता मॉड्युलर झाल्यामुळे अजून त्याचा चांगल्या रीतीने फायदा होईल आणि मला वाटतं की शासकीय रुग्णालयं जे आहेत त्याच्यामध्ये सर्वात चांगलं मॉड्युलर हे दोन्ही युनिट या ठिकाणी उभे केलेले आहे, त्याचा फायदा निश्चितच नंदुरबार जिल्ह्याला मिळू शकेल.